ही आमची प्रथा आहे, ही आमची परंपरा आहे. शांताराम मोर्डेकर आणि मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शारदा देवीचं मंदिर केवळ आणि केवळ आमच्या तोंडो गावामध्येच आहे. त्या देवीच्या दर्शनाला लोक येतात. काल सुद्धा अमेरिकेतून एक गोडपान आणि म्हणून ही आमची कुणी उभं राहू नका. ही विशेष करून नवसाला पावणारी देवी म्हणून ही प्रसिद्ध आहे. विजय कदम पुढे बाहेर असाल तर माईक जवळ या. विजय कदम देवी जवळ बाहेर असाल तर माईक जवळ या. संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये जो काही हैदोस मांडला गेला आहे, या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा ही धुळीस मिळवण्याचं काम सुरू आहे. अख्खं महाराष्ट्र राज्य हे आता कर्जाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम सुरू आहे आणि स्वतःच्या राजकीय फायद्याकरता प्रचंड अशा प्रकारच्या खोट्या घोषणा करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार करण्याचं काम सुरू आहे आणि या भ्रष्टाचारातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सुटला नाही. तो मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला, कोसळला, पडला, तो पुतळा याचा अर्थ हा महाराष्ट्र किती भ्रष्टाचारानं पोखरला गेला आहे हे त्याचं जातिवंत आणि जिवंत उदाहरण आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेला अशा पद्धतीच्या घालवून याच्यामध्ये जनतेचं महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी मी माझ्या शारदा देवीला प्रार्थना केली. 40,000 कोटींचं बिल ठेकेदाराचं देणं बाकी आहे. 40,000 कोटींचं बिल सरकारकडून ठेकेदाराचं देणं अजून बाकी आहे. असं आहे की लाडकी बहीण माझी, मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना अंमलात आणण्याकरता आज कितीतरी सरकारी योजना बंद पडलेल्या आहेत. इथं इंदिरा आवास योजना, रमाबाई आवास योजना यांची लोकांची घरं झालेली आहेत, त्यांचे 3-3 हप्ते मिळालेले आहेत. इथं ओबीसी समाजातले लोक परदेशामध्ये शिष्यवृत्ती घेऊन गेलेले आहेत. आज तिथं त्यांना जेवणाखाण्याची पंचायत झाले, त्यांची शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाही, ठेकेदारांचे पैसे मिळालेले नाही, लोकांचे पगार होत नाहीये. एसटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उमेद संघटनेच्या महिला हजारोंच्या संख्येने मोर्चे काढतायत आणि हे तिघेजण तीन तिघाळा आणि काम बिघाडा मुख्यमंत्री आहेत हे रोज नवनवीन घोषणा करत सुटलेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा खूप मोठा चिंतेत. संजय शिवसेनाने आज दाखवलं केलं की उद्धव ठाकरेंना पहिले 2.5 वर्ष देणार होते, ते स्वतःच काँग्रेससोबत गेले. असं आहे की संजय शिरसाट हे पक्षामध्ये गद्दारी होईपर्यंत संजय शिरसाट कोण होते कोणाला माहीत आहे. आज रोज उठतात आणि संजय शिरसाट त्यांच्यासमोर माईक गेल्यानंतर आणि तुमचे हे बूम गेल्यानंतर ते बोलायला सुरुवात करतात. यापेक्षा संजय शिरसाटांची काही फार मोठी ओळख नाही. त्यामुळे संजय शिरसाटांसारख्या माणसावर मी कधी प्रतिक्रिया देत नाही. आज उदय सामंतांना रत्नागिरीमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले वक्फ बोर्डाचं म्हणजे कार्यालयाचं अनावरण केलं म्हणून. असं आहे की उदय सामंतांना काय आणि 40 ज्यांनी 40 आमदारांनी गद्दारी केली त्यांना लोक काळे झेंडे आत्ता फक्त दाखवत आहेत, परंतु उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीनंतर त्यांना राजकीय काळ्या पाण्याची शिक्षा देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.